हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता चाचणीचे वीस प्रश्न पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न पदासाठी नऊ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सोलापूर महानगरपालिकेमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पुस्तकामध्ये बेसिक मीडियम ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीनं सोडून दिलेली आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला ढडपोचे पुस्तक मिळून जाईल चला तर मग आता या व्हिडिओमधील प्रश्नांची माहिती पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक पंचेचाळीसपासून गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी आहेत तितक्याच रानरा होत्या मध्यभागी असणाऱ्या रांजेत संजय मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी एकूण किती मुले उभी आहेत तर या ठिकाणी पहा आपल्याला संख्या दिलेलीच नाही आहे तर अशा स्वरूपाच्या उदाहरणांमध्ये ना जे उत्तर असतं ते विषम संख्येच्या वर्गाचं उत्तर असतं जेव्हा एखाद्या रांगेमध्ये मध्यभाजी कोणीतरी आहे असं सांगता येतं तेव्हा त्या रांगेतील एकूण संख्या विषम असते म्हणजे ती तीन पाच सात अठरा तेरा पंधरा अशा पद्धतीनं संख्या असते मग एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रानऱ्या आहेत म्हणजेच कोणत्या तरी संख्येचा वर्ग उत्तर असणार आहे मग दिलेल्या पर्यायामध्ये संख्येचा वर्ग कोणता आहे ते पाहूयात आपण एकशे पंचवीस हा वर्ग नाही घन आहे म्हणजे हे तर उत्तर नाहीच होणार छत्तीस वर्ग आहे परंतु सहा या समसंख्येचा आहे म्हणून हे पण होणार नाही चौसष्ट हा वर्ग आहे पण आठ या समसंख्येचा आहे म्हणून हे पण होणार नाही पण एकशे एकेवीस हा अठराचा वर्ग आहे म्हणजे अठरा ही संख्या आहे म्हणून हे उत्तर आहे तर या स्वरूपाचा प्रश्न असेल तर नेहमी कोणत्याही एका विषमसंख्येचा वर्ग हे उत्तर असतं आणि एकच विषम विषमसंख्येच्या वर्गाचा असतो आता पहा शेहेचाळीस नंबरचा प्रश्न सहा चार दोन एक आणि शून्य यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान पाच अंची संख्या खालीलपैकी कोणती आता दिलेले अंक एकदाच वापरून तयार होणारी किमान म्हणजे लहान लाहन संख्या लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहितात आणि चढत्या म्हणजे आणि दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल तर तो सुरुवातीला न लिहिता चढत्या क्रमामध्ये दुसऱ्या स्थानी लिहावा मग ती संख्या तयार होईल एक शून्य दोन चार सहा म्हणजे दहा हजार दोनशे हे त्याचं उत्तर आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे जीवनरथ हा शब्द पासष्ट तीनशे सत्त्याऐंशी व राजीव लोचन हा शब्द सोळा बावन्न त्रेचाळीस असा लिहिल्यास नवथर हा शब्द कसा लिहाल तर या ठिकाणी न साठी आलेलं आलेले पहा तर तिसरं अक्षर म्हणून इथं तिसरं अंतर तीन आलं म्हणजे न साठी तीन आहे त्यानंतर व साठी पहा दुसरा अक्षर म्हणजे पाच येते त्यानंतर थसाठी पाच शेवटचा अक्षर आणि इथं शेवटचा अंतर सात आहे म्हणजे सात आलं आणि र साठी शेवटून दुसरा शेवटून दुसरा आठ आहे म्हणजे र साठी आठ येईल तीन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर हे त्याचं उत्तर आहे एका संचेतीत भाषेत एकशे पस्तीस ही संख्या एक हजार नऊशे पंचवीस असे लिहितात दोनशे छप्पन ही संख्या बेचाळीस पाचशे छत्तीस असे लिहितात तर त्याच भाषेत दोनशे एक्केचाळीस ही संख्या कशी लिहा आता या ठिकाणी एकशे पस्तीस आणि एक हजार नऊशे पंचवीस यांचा संबंध असा आहे की एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ड्र छत्तीस मग इथं दोनचा वर्ग चार चारचा वर्ड्र सोळा आणि एकचा वर्ग एक चार हजार एकशे एकसष्ट उत्तर आहे चार नंबरचं त्याचं उत्तर आहे डटातनं बसणारी पदवळखा पंट्रच त्यानंतर मनोज नीरज आणि सरोज त्याच्यामध्ये मनोज हे उत्तर येईल त्याचं कारण सांगतो की पंकज नीरज सरोज हे समानार्थी शब्द आहेत कमळ या शब्दाचे परंतु मनोज हा क्रमळचा समानार्थी नाही म्हणून मनोज वेगळा शब्द आहे आनंद स्वानंद जलद धावतो मनीष आनंदपेशा हळू धावतो मनीष स्वानंद पेशा हळू धावतो मनीष मनोजपेशा जलद धावतो तर तिसऱ्या क्रमांकाचा वेडवान धावणारा कोण तर या ठिकाणी पहा जर आपण माहितीचा विचार केला तर मनीष हा मनोज पेक्षा धावतो म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला मनोज येईल सर्वात कमी धावणारा मनोज त्याच्यापेक्षा जास्त धावणारा मनीष त्यानंतर मनीष स्वानंद पेक्षा हळू धावतो म्हणजे मनीष पेक्षा वेडवान कोण आहे स्वानंद आणि पहिली लाईन पहा आनंद स्वानंद पेक्षा धावतो म्हणजे सर्वात वेद्वान कोण आहे आनंद तर इथं सर्वात वेद्वान आनंद त्याच्यापेक्षा क्रमि स्वानंद त्याच्यापेक्षा कमी वेद्वान मनीष आणि सर्वात क्रमी वेद्वान मनोज आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा वेद्वान धावणारा कोण तर तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे मनीष तीन नंबरचं त्याचं ती उत्तर आहे की तिसऱ्या क्रमांकावर मनीष येतो त्यानंतर एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर एक दशे चार आहे तीन वर्षांपूर्वी मुलाचे वय सहा वर्षे होते तर आणखी चार वर्षांनी दोघांच्या वयाची बेरीज चिती होईल तर या ठिकाणी वडील व मुलढा यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर एक दशे चार आहे आणि तीन वर्षांपूर्वी मुलाचे वय सहा होते मग तीन वर्षांपूर्वी मुलाचं वय सहा वर्षे होतं तर मुलाचं आजचं वय किती होणार आहे सहा तीन नऊ वर्षे होणार आहे म्हणजे मुलाचं आजचं वय नऊ वर्षे झालं मग वडील कसं टाळायचं तर गुणोत्तर एक दशे चार आहे मग मुलगा एट आणि वडील चार पटडलं तर मुलाचं आजचं वय न नऊ झालेलं आहे मग वडिलांचं आजचं वय नऊ डुणीले चार छत्तीस वर्षे होईल किंवा ते आपण असे मांडू शकतो एक छेद चार बरोबर नऊ छेद एक्स मग एट्स बरोबर नऊ डुणीले चार बरोबर छत्तीस मग आता मुलाचा आजचं वय नऊ आलेला आहे आणि वडिलांचं आजचं वय छत्तीस वर्षे आलेलं आहे मग मुलाचं चार वर्षानंतरचं वय नऊ आधी चार तेरा होईल आणि वडिलांचं चार वर्षानंतरचं वय छत्तीस आधी चार चाळीस होईल मग तेरा आणि चाळीस यांची बेरीज त्रेपन्न आलेली आहे म्हणजे चार वर्ष आणि दोघांच्या वयाची बेरीज किती असेल त्रेपन्न वर्षे असेल एका तरंडीतील फुलांचे प्रत्येकी वीस चाळीस तीस फुलांचे हार हार केल्यास प्रत्येक वेळी अनुक्रमे पंधरा एकोणीस पंचवीस फुले शिल्लक राहतात तर तरंडीतील फुलांची ट्रमीट्रमी ट्रमी संख्या किती तर या स्वरूपाच्या उदाहरणामध्ये काय करायचं सुरुवातीला वजाबाची म्हणजे वीसमधून पंधरा गेले किती राहिले पाच चोवीसमधून एकोणीस गेले राहिले पाच तीसमधून पंचवीस गेले राहिले पाच मग अशा वेळेला समान वजाबाची येते मग या ठिकाणी पाच ही समान वजाबाची आहे मग त्यानंतर काय करायचं ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत वीस चोवीस आणि तीस त्यांचा लसावी काढायचा तो तसा काढणार आपण वीस चोवीस आणि तीस यांचा जर लसावी काढायचं चा झालं तर या सर्व समसंख्या आहेत म्हणजे यांना दोनने भाग जातो मग दोनने जर भात दिला तर ब्यांदाही वीस इथं बाराचा भात जाईल इथं पंधराचा भात जाईल आता इथं तिन्ही संख्या नाही का सम समान संख्येने भाग जाणार नाही ना परंतु दहा आणि बाराला परत दोनने भात जातो मग बे पंचे दहा बेसठ बारा हे पंधरा जशाच तसे घेतले त्यानंतर सहा आणि पंधराला तीनने भात जातो हे पाच जशाच तसेच या तीन दोन्ही सहा तिना पाचशी पंधरा मग आता या ठिकाणी बे दोन्ही चार चार थिट बारा इथं बारा पंचे साठ साठ दोन्ही एकशे वीस म्हणजे आपला जो लसावी आलेला आहे तो एकशे म्हणजे इथं परत पाच आणि पाचला भात जाईल हा कारण इथं पाच आलेले आहेत तिथं पाच आले आहेत मग ते पाच येतं पाच राहिले दोन मग बे या ठिकाणी परत एकदा व्यवस्थित सांगतो वीस चोवीस आणि तीस यांना दोनने भात जाईल इथं ब्यांदा वीस बारा दोन्ही चोवीस पंधरा दोन्ही तीस आता परत तिन्ही संख्यांना इथं समान संख्येने भात जात नाही पण दहा आणि बारा यांना दोन ने भात जातो बेसठ बारा आ, या ठिकाणी सॉरी बेपंचे दहा बेसठ बारा आणि पंधरा जसे मग आता परत तीनने ने भात जाईल पहा इथं पाच जसे असत्या तीन दोन्ही सहा तीना पाचशे पंधरा मग परत पाचने ने भात जातो पाच एकट पाच दोनला दोन पाच एकट पाच मग आता बे चार चार तीन बारा बारा पंच साठ साठ गुणिले हे दोन केलं तर एकशे वीस म्हणजे म लसावी तिथे आलेला आहे एकशे वीस मग आपली जी समान बाकी आली होती ती पाच आली होती या लसावीमधून ते पाच वजा टरा एकशे वीसमधून मधून पाच दिले राहिले एकशे पंधरा किती नंबरचं ऑप्शन आहे एट नंबरचं उत्तर आहे एकशे पंधरा त्यानंतरचा प्रश्न आहे पस्तीस मजूर रोज पाच तास काम करून एक काम तीस दिवसात संपवितात तेच काम पंचवीस मजूर रोज दहा तास काम करून किती दिवसात संपवतील आता तेच काम म्हटलं की ते व्यस्तचरणाचं उदाहरण असतं कारण दिलेल्या उदाहरणामध्ये कामाची संख्या असेल कामाची संख्या समान असेल तर ते व्यस्तचरणाचं उदाहरण असतं मग सुरुवातीचे मजूर आहेत पस्तीस रोज पाच तास काम टळत आहेत आणि ते काम तीस दिवसांमध्ये संपतं नंतरचे मजूर आहेत पंचवीस रोज दहा तास काम टळत आहेत ते काम किती दिवसामध्ये संपवल हेच आपल्याला टाळायचं आहे मग या ठिकाणी शून्य शून्य टटला पाच ट पाच पाचा पाचा पंचवीस पाचने पस्तीसला सातचा भाग जातो आणि हे सात गुणिले तीन केलं तर सात रिच एकशे किती नंबरचं ऑप्शन आहे एकशे दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे एकशे त्यानंतरचा प्रश्न आहे एकशे पन्नास किलोग्राम डोळ्या साठ टक्के तांबे व चाळीस टक्के ट्रथील आहे याप्रमाणे तीनशे किलोग्राम डोळ्यात टथील किती असेल आता तीनशेचे चाळीस टक्के टाडा उत्तर येऊन जाईल मग तीनशे गुणिले चाळीस शेत शंभर जर आपण केलं तर शून्य शून्य टटला तीन चोट बारा एकशे वीस किलोग्राम प्रथिला असेल चार नंबरचं त्याचं उत्तर आहे लोटमान्य टिळक पुण्यतिथी सोमवारी आली असल्यास त्याच वर्षातील बाल दिन कोणत्या दिवशी आला असेल तर या ठिकाणी लोटमान्य पुण्यतिथी ही ए ट्रॉड्रसला असते हे लक्षात ठेवा मग ए ट्रॉड्रसला कोण वार आहे सोमवार आहे तर आपल्याला बालदिन कधी असतो चौदा नोव्हेंबरला असतो हे पण माहिती असू द्या चौदा नोव्हेंबरला बालदिन असतो आता अजून एक नियम लक्षात ठेवा महिना एकतीस दिवसांचा असेल तर त्या महिन्यातील कोणत्याही तारखेचा दिवस त्यानंतर लगेच येणाऱ्या महिन्यात त्याच तारखेला किती दिवसांनी पुढे स म्हणजे कोणते चार चार दिवस तीन दिवसांनी पुढे सरततो महिना तीस दिवसांचा असेल तर दोन दिवसांनी पुढे जायचं महिना एकोणतीस दिवसांचा असेल तर एक दिवसांनी पुढे जायचं आणि अठ्ठावीस दिवसांचा असेल तर शून्य दिवसांनी पुढे जायचं मग आता ऑगस्ट हा जो महिना आहे हा एकतीस दिवसांचा आहे म्हणून ऑर्डर्समधून सप्टेंबरमध्ये जाताना तीन दिवस पुढे जावं लागेल त्यानंतर सप्टेंबर हा तीस दिवसांचा महिना आहे मग सप्टेंबरमधून ऑक्टोंबरमध्ये जाताना दोनच दिवस पुढे जावं लागेल अक्टोंबर हा एकतीस दिवसांचा महिना आहे मग अक्टोंबरमधून नोव्हेंबरमध्ये जाताना परत तीन दिवस पुढे जावं लागेल मग तीनन दोन आणि तीन आठ असे एकूण आठ दिवस पुढे जावं लागेल पण आठला जर सातने भाग दिला तर बाकी एक येते म्हणजे आपल्याला फक्त एकच दिवस पुढे जायचं आहे कारण सात दिवसांनी परत तोच दिवस येत असतो म्हणून सातने भाग दिलेला आहे मग दिलेला वार सोमवार आहे सोमवारपासून जर एक दिवस पुढे गेला तर मंगळवार येतो म्हणजे एक नोव्हेंबरला मंगळवार आहे म्हणजे एक ऑगस्टला सोमवार आहे आणि एक नोव्हेंबरला मंगळवार आलेला आहे मग एक तारखेला जो दिवस असतो तोच दिवस त्या महिन्यातील पंधरा तारखेला असतो मग पंधरा तारखेला सुद्धा मंगळवारच येणार आहे मग पंधरा नोव्हेंबरला मंडळवार आहे म्हणून चौदा नोव्हेंबरला कोण असणार आहे सोमवार असणार आहे किती नंबरचं ऑप्शन आहे दोन नंबरचं उत्तर आहे सोमवार त्यानंतरचा प्रश्न आहे खालील संख्या माल मालिकेतील चुकीचे पद वळखा या ठिकाणी चोवीस सत्तावीस बत्तीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ बहात्तर तर चोवीस आधी तीन सत्तावीस सत्तावीस आधी पाच बत्तीस बत्तीस आधी सात एकोणचाळीस एकोणचाळीस आधीत नऊ केलं तर इथं अठ्ठेचाळीस पाहिजे पण त्यांनी एकोणपन्नास दिले मग अठ्ठेचाळीस आधीच अठरा केलं तर एकोणसाठ येतं आणि एकोणसाठ आधी तेरा केलं तर बहात्तर येतं म्हणजेच एकोणपन्नास चुकीचा आहे किती नंबरचं ऑप्शन आहे एट नंबरचं ऑप्शन आहे एकोणपन्नास एका ड्रावातील पुरुषांची संख्या चाळीस टक्के आहे त्या एकूण स्त्रियांची संख्या एक हजार ऐंशी असल्यास पुरुष व स्त्रियांच्या संख्येमधील फरक किती आता आपल्याला पुरुषांची संख्या चाळीस टक्के आहे आणि महिला एक हजार ऐंशी आहेत याचाच अर्थ पुरुष चाळीस टक्के असेल तर महिला ह्या साठ टक्के झाल्या कारण शंभरमधून चाळीस दिले किती राहिले साठ टक्के झाले मग कोणत्या संख्येचे साठ टक्के म्हणजे एक हजार ऐंशी हे टाळलं की आपलं उत्तर येऊन जाईल मग एड्स गुनिले साठ टक्के म्हणजे सातशे शंभर बरोबर एक हजार ऐंशी तर या ठिकाणी पहा हे जे शंभर आहे ते दुनिले होतील आणि साठ भाजीले होतील म्हणजे एट्स बरोबर एक एट हजार ऐंशी भाजीले साठ शून्य शून्य टटला या ठिकाणी भाग किती जर जाईल आता अठरा सतरा एकशे म्हणजे किंवा सहा एक सहा मधून सहा जे राहिले चार आठ आथ सतरा अठि अठरा आलं अठरा रुणीले शंभर झालं तर ते किती आलेलं म्हणजे एकूण संख्या किती एक हजार आठशे त्याच्यापैकी एक हजार ऐंशी कोण आहेत स्त्री आहेत मग पुरुषांची संख्या किती होणार आहे अठराशे वजा एक हजार ऐंशी जर आपण केलं तर ते शून्य म्हणजे सातशे वीस येतं पहा सातशे वीस येतं म्हणजे अठराशे वजा एक हजार ऐंशी जर आपण केलं तर ते किती येणार सातशे वीस येणार आहे म्हणजे पुरुषांची संख्या आहे सातशे वीस आता आपल्याला विचारले काय पुरुष व स्त्रियांच्या संख्येमधील फरक किती मग आता स्त्री आहेत एक हजार ऐंशी आणि पुरुष आहेत सातशे वीस याच्यातला फरक काढायचं झालं तर शून्य आठमधून दोन गेले राहिले सहा आणि इथं तीन म्हणजे तीनशे साठ हे त्याचं उत्तर आहे तीन नंबरचं त्याचं उत्तर आहे तीनशे तीन साठ बुधवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटलेली रेल्वे गुरुवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पोचली तर गाडीने किती वेळ प्रवास केला तर या ठिकाणी आपल्याला असं करावं लागेल की सायंकाळी सहा वाजून दहा मिनटं ते सकाळी सहा वाजून दहा मिनटं हे बारा तास होतील आणि सहा वाजून दहापासून दहा वाजून दहा मिनिटांपर्यंत चार तास होतील मग बारा आधी चार बरोबर एकूण किती तास प्रवास केलेला आहे सोळा तास प्रवास केलेला आहे तीन नंबरचं त्याचं उत्तर आहे सोळा तास तीन क्रमाग्रस समसंख्यांची बेरीज अठ्याहत्तर आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती आता या ठिकाणी तीन क्रमाग्रस समसंख्यांची बेरीज मधली संख्या कशी टाळणार अठ्याहत्तर भाजीले तीन जर आपण केलं तर सव्वीस ट्रीट अठ्ठ्याहत्तर मधली संख्या सव्वीस आली मग त्या संख्या आहे चोवीस सव्वीस आणि अठ्ठावीस आपल्याला विचारली कोणती मोठी संख्या तो मोठी संख्या अठ्ठावीस येते अं किती नंबरचं ऑप्शन आहे दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे अठ्ठावीस दोन तीन चार पाच किंवा सहाने भाजले असता प्रत्येक वेळी एक बाकी उरते तर अशी मोठ्यात मोठी तिनांची संख्या कोणती तर सर्वात आधी आपल्याला या संख्यांचा काय काढावं लागेल लसावी काढावं लागेल मग दोन तीन चार पाच आणि सहा यांचा जर आपण लसावी काढला तर ता, तो असा होईल दोन तीन चार पाच आणि सहा तर सर्वात आधी आपण दोनने जर भाग दिला तर बे ट बे तीनला तीन बे दोन्ही चार पाचला पाच बे थ्री सहा मग परत तीनने भात द्यावं एट लागेल एटला एट तीन येतं तीन दोनला दोन, दोन पाच जशा तसे तीन एट तीन आता परत तशाने भात जाणार नाही मग करा दोन ऋणिले तीन आ, तीन दोन्ही सहा सहा ऋणिले सहा परत सहा रुणिले सहा सहा रुणिले दोन बारा बारा ऋणिले पाच बारा पंचे साठ आणि साठ रुणिले साठ म्हणजे ते साठ आला लसावी तिथे आलेले आहे साठ मग आपल्याला एट बाची उरते म्हणजे साठ आधी एट किती उरते एकसष्ट परंतु आपण साठच घेऊयात आता आता इथे पहा जर एकशे एकशेवीसमधून एक मायनस केला तर एकशे वीस येते एकशे वीसला साठ ने भाग जातो म्हणजे हे असू शकतं नऊशे एकसष्ट मधून एट गेला तर नऊशे साठ येते नऊशे साठ भाजीले जर आपण साठ केलं तर शून्य शून्य टटला सोळसष्टी शहाण्णव म्हणजे हे सुद्धा असू शकतं म्हणजे आपल्याला मोठी विचारली म्हणजे एकशे वीस येणार नाही नऊशे एकसष्ट मोठी आहे म्हणून ते असू शकतं पुढचे अजून दोन चेक आहेत नऊशे त्र्याहत्तरमधून येत गेला तर नऊशे बहात्तरला साठने भाग जात नाही नऊशे एकोणनव्वदमधून येत गेला तर नऊशे अठ्ठ्याऐंशीलाही साठने भाग जात नाही म्हणजेच दोन नंबरचं याचं उत्तर आहे नऊशे एकसष्ट त्यानंतरचा प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ एकशे छप्पन पॉईंट पंचवीस चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं असेल तर बाजू कशी काढायची ते जे क्षेत्रफळ दिले त्याचं वळडमूळ काढायचं मग आता हे चिन्ह नाही असं रुई धरा संख्या भेटेल एकशे छप्पन आणि पंचवीस हे शेवटी पंचवीस आहे म्हणजे त्याचं पाच येतं मग कोणत्या दोन संचांचं ऋणाऱ्या एकशे छप्पन येतो तर बारा ऋणिले तेरा त्यापैकी ते लहान संख्या आहे बारा म्हणजे एक ही जी संख्या दिली एक म्हणजे एकशे छप्पन पॉईंट पंचवीसचं वर्ड्रूळ किती येणार आहे बारा पॉईंट पाच कारण वर्ड्रसनचे दशांश नंतर दोन ढळ असतील तर वर्ड्रमुळामध्ये दशांशिनानंतर एक ढळ द्यायचं मग वर्ड मुळ आलं बारा पॉईंट पाच पण आपल्याला परिमिती विचारली हे जे बारा पॉईंट पाच आले ते बाजू आली म्हणजे एक बाजू बारा पॉईंट पाच झाली मग परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज मग बारा पॉईंट पाच दुनिले चार जर आपण केलं तर त्याचं उत्तर येणार आहे पन्नास सेंटीमीटर किती नंबरचं ऑप्शन आहे चार नंबरचे उत्तर आहे पाच चोट विसाशे शून्य हातशे आले दोन चार दोन्ही आठ दोन दहाशे शून्य हातचाल आहेत म्हणजे पन्नास पॉईंट शून्य म्हणजेच पन्नास सेंटीमीटर चार नंबरचं त्याचं उत्तर आहे एका दूध डेअरीमध्ये सलग पाच दिवस एकशे वीस लिटर एकशे पन्नास लिटर एकशे सत्तर लिटर शंभर लिटर व एकशे साठ लिटर, लिटर इतके दूध संकलित झाले तर सरासरी किती लिटर दूध संकलित झाले तर हे सरासरीचं उदाहरण आहे मग सर्वात आधी आपल्याला ह्या ज्या पाच संच आहेत यांची बेरीज ठराव लागेल मग एकशे वीस आधीच एकशे पन्नास आधीच एकशे सत्तर आधी शंभर एकशे साठ यांची बेरीज सातशे येते आणि एकूण संच ते दोन तीन चार पाच भाजीले पाच ठरावं लागेल मग सातशे भाजीले पाच जर आपण केलं तर चौदा सत्तर म्हणजे एकशे चाळीस लिटर येणार आहे तीन नंबरचं त्याचं उत्तर आहे आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न पंधरा डझन केळ्यांची किंमत एकशे ऐंशी रुपये आहे तर सहा केळ्यांची किंमत किती तर एका डझनमध्ये बारा केळी असतात मग पंधरा डझन म्हणजे किती केळी हे आपण काढूयात पंधरा तुमिले बारा आपल्याला टरावं लागेल मग बारा पंचवीस सातशे शून्य हातच्याले सहा एकशे ऐंशी येते म्हणजे एकशे ऐंशी रुपयामध्ये एकशे ऐंशी केळी आहेत म्हणजे एक रुपयाला एक केळ आहे मग सहा केळ्यांची किंमत किती झाली सहा रुपये झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच